गुणाकार आता आज आपल्याला पूर्ण अंकांचा गुणाचा एक अंश छेद पट्टीच्या साह्याने कसा केला आहे ते आपल्याला पाहायचं आता आता तिथं तुम्हाला चौकण चौकोन दिलेले आहेत किती दिलेले आहेत ते पाच दिलेले आहेत एक आयताकृती पट्टी घेऊन तिचे उभ्या रेषा काढून पाच समान भाग करा म्हणजे एक पट्टी घ्यायची किंवा कागदाचा एक आयताकृती भाग पट्टी आ, भाग घ्यायचा आहे आणि त्याचे काय करायचे पाच समान भाग करायचे आणि त्याच्यानंतर तीन अंश छेद पाच हा अपूर्णांक दर्शवणारा भाग रेखांकित करा म्हणजे तीन तीन भाग काय केलेले आहेत त्यांनी रेखांकित केलेले आहेत आणि दोन भाग तसेच ठेवलेले आहेत मोकळे आता तीन अंश छेद पाचचा चा एक अंश छेद दोन एवढा भाग दाखवला आहे म्हणून त्याच पट्टीने दोन समान भाग करण्यासाठी मधोमध आडवी रेख काढायची आता त्या त्या जी आडवी पट्टी घेतलेली होती आपण आयताकृती त्याचेच काय केले दोन समान भाग केलेले मधोमध मद आडवी रेख काढलेली आहे आणि त्या आडव्या दोन भागांपैकी एक भाग वेगळ्या प्रकारे रेखांकित केलेला आहे आपण पूर्ण पट्टीचे दोन समान भाग केले त्यावेळी तीन अंश छेद पाच भागाचाही दोन समान भाग केले त्यातील एक भाग घेण्यासाठी दोनदा रेखांकित केलेला भाग विचारात घ्या एकूण समान चौकटी दहा झाल्या आहेत किती झाल्या आहेत दहा झालेल्या आहेत त्यापैकी तीन चौकटी दोनदा रेखांकित केलेल्या आहेत म्हणजे बघा काही ठिकाणी जे तीन हे तीन चौको चौकोन दिसतायत हे सारखे आकाराचे हे काय केलेले आहेत हे दोनदा रेखांकित केलेले आहेत आणि आहेत या चौकटी म्हणजे दोनदा रेखांकित केलेला भाग अपूर्णांक रूपात म्हणजे तीन अंश छेद दहा आहे तीन अंश छेद पाच गुणिले एक अंश छेद दोन बरोबर तीन अंश छेद दहा आपण वरील गुणाकार पुढील प्रमाणे करू शकतो म्हणजे अंश अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदा छेदांचा गुणाकार करायचा तीन गुणिले एक आणि पाच गुणिले दोन बरोबर काय आलं तीन अंश छेद दहा आता दोन अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहितात आपण वरती जसं पाहिलं की तीन अंश छेद पाच गुणिले एक अंश छेद दोन म्हणजे तीन हा अंश आहे आणि इकडे एक हा आहे मग त्या अंश आउशा अंशांचा गुणाकार अंशस्थानी लिहायचा आणि छेदा छेदांचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा पाच गुणिले दोन दहा म्हणजे तीन अंश छेद दहा हे उत्तर आलं आता आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे बघा सुलोचना बाईंनी बेचाळीस एकर शेती आहे त्यांनी त्या शेतीच्या दोन अंश छेद सात भागात गहू लावला तर त्यांनी किती एकर जागेत गहू लावला म्हणजे बेचाळीसचा दोन अंश छेद सात काढायचा आहे मग बेचाळीस हा काय आहे अंश आणि त्याचा छेद काय एक म्हणजे जर बेचाळीस हा नुसताच अंक दिलेला असेल तर त्याचा छेद काय असतो एक असतो म्हणून आपण इथं छेदस्थानी एक घेतलेला आहे आता गुणिले दोन अंश छेद सात आता इथं अंश अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदा छेदांचा गुणाकार करायचा बेचाळीस गुणिले दोन आणि एक अं एक छेद आणि सात छेद या दोघांचा गुणाकार करायचा आता बघा बेचाळीसची ची त्यांनी फोड करून घेतली सहा गुणिले सात सायन्स आता बेचाळीस होतात म्हणून त्यांनी सहा गुणिले सात असं लिहिलेलं आहे आणि गुणिले दोन आणि छेदस्थानी सात कारण की एक गुणिले सात हे काय येतं सात उत्तर येतं आता बघा हा सात आणि अंशस्थानीचा सात आणि छेदस्थानीचा सात म्हणजे साता एक सात हे दोघं काय होतील कॅन्सर होऊन जातील आणि सहा गुणिले दोन याचं उत्तर काय होईल याचं उत्तर येईल बारा म्हणजे सुलोचनाबाईंनी बारा एकर जागेत काय लावलेलं आहे गहू लावलेला आहे आता याच्यावर आधारित आपल्याला सराव संच बारा सोडवायचा आहे बघा तर पहिला प्रश्न काय गुणाकार करा बरोबर सात अंश पाच गुणिले एक अंश छेद चार म्हणजे याच्यात काय करायचं अंश अंशांचा गुणाकार करायचा आणि ते त्याचं उत्तर अंशस्थानी लिहायचं आणि छेदा छेदांचा गुणाकार करायचा आणि त्याचं उत्तर छेदस्थानी लिहायचं आता जसं आपल्याला वरती एक उदाहरण दिलं होतं सुलोचना बाईंनी बेचाळीस एकर शेतीमध्ये तसंच इथे एक शाब्दिक उदाहरण दिलेले आहे आपल्याला अशोक रावांनी आपल्या एकवीस एकर शेताच्या दोन अंश छेद सात भागात केळीची लागवड केली तर एकूण केळी लागवडीचे क्षेत्र किती हे उदाहरण आणि हे उदाहरण सारखंच आहे फक्त इथं गहू होता आणि इथं काय केळी बरोबर आता हे सोडवताना सुद्धा एकवीस अंश छेद एक गुणिले दोन अंश छेद सात असं यांचा गुणाकार करायचा आहे आता इथं सात गुणिले तीन अशी त्याची फोड करायची एकवीस ची, एक ची बरोबर आणि गुणिले दोन खाली छेदस्थानी येईल एक गुणिले सात आणि मग इथला व अंशस्थानीच्या सात आणि छेदस्थानीच्या सात हे दोघ काय होतील कट होतील बरोबर आणि मग तीन गुणिले दोन किती होईल तीन गुण सहा म्हणजे सहा एकर क्षेत्रात त्यांनी काय लावलेली आहे केळी लावलेली आहे आता पुढचा बघा शाब्दिक शाब्दिक उदाहरण आहे लष्करातील एकूण सैनिकांपैकी चार अंड छेद नऊ भाग सैनिक उत्तर सीमे सीमेवर संरक्षण करत आहेत या सैनिकांच्या संख्येच्या तिसऱ्या भागा एवढे सैनिक ईशान्येकडील भागात संरक्षणासाठी कार्यरत आहेत तो उत्तर सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांची संख्या चो पाच लाख चाळीस हजार असेल तर ईशान्येकडील सैनिकांची संक, संख्या किती असेल तर हे पण गणित तसंच सोडवायचं आहे